नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत पाताळेश्वर येथील लेण्यांच्या इथे मंदिरात इथे आलो आहोत। तर पाताळेश्वर बद्दल तुम्हाला काही माहिती सांगायची आहे मला। पाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले शिवालय आहे। तुम्ही जर मागे बघितलं तर ॲक्च्युली सिटी झाली आहे ही आता पूर्ण। तर हे शिवाजीनगर आहे आणि ह्याच्यातलं एक शिवालय आहे। हे शिवालय राष्ट्रकूत राजवटीच्या काळात इसवी सन 8व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे। तर ह्याचा असा इतिहास सांगितला जातो। पाताळेश्वर ही लेणी आता आपण आज जाणार आहोतच, तर त्याच्या आधी तुम्हाला माहिती सांगतो। ही जी लेणी आहे ती जमिनीच्या खाली खोदून ठेवण्यात बांधण्यात आलेली आहेत आणि पाताळेश्वर आणि वेरूमधील राष्ट्रकूत कालखंडातील लेणी यात साम्य आढळतं असं म्हटलं जातं। तर आता आपण आज जाऊया आणि वेगवेगळे त्यातले टप्पे बघूया। आता हे इकडं तुम्ही बघितलं हा परिसर आहे आजूबाजूचा। आपल्याबरोबर बरेच जण आहेत, आता आपण पहिले भेट घेऊया। इथे बघितलं तुम्ही सुरुवातीलाच की एवढं मोठं वड झाड लागलेलं इकडे। आपल्याबरोबर कोण आहे बघा, ही कोण आहे? हाय स्वरा, हाय हाय आदिती। आणि आपल्याबरोबर आपल्याबरोबर जे कणकेश्वरला आले होते ते अजून एक मेंबर आहेत। हाय प्राची। ही जमिनीच्या खाली खोदून बांधण्यात आले आहेत। हे पहा, ही पूर्ण जमीन आहे आणि याच्या आपण खाली चाललोय। आजूबाजूचा परिसर आहे हा आणि इकडनं आता आपण आत जाऊया। इकडे हा आपल्याला नंदी लागलेला आहे, नंदी आहे। पहिले आपण दर्शन घेऊया। आपल्याबरोबर अमित आहे। हाय अमित, पाताळेश्वर बद्दल काय सांगशील तू? तू बऱ्याच वेळ येऊन गेलायस इकडे। पाताळेश्वर मध्ये आलो की एक शांतपणा जाणवतो आणि ही वरून खोदकाम केलेली खाली वरून खाली खालीपर्यंत खोदकाम केलेली लेणी आहे, त्याच्यामुळे ती खूप सुंदर आहे। तुम्ही पण एकदा बघून घ्या। नक्की नक्की नक्की। आता आपण पहिले बघूया लेणी कुठली। अमित ह्या साईडला का, ह्या साईडला आतमध्ये आहेत का? पूर्ण लेणी आहे आणि हा नंदी नंतर लावलाय आणि ही जी मंडप आहे हा मधला हा बघून घ्यायचा। आर्किटेक्चर बघा कसं आहे, त्याचे जे पिलर्स आहेत ते बघा कसं। जसं मी मित्रांनो तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पाताळेश्वर हे लेणे जमिनीच्या खाली खोदून बांधण्यात आलं आहे। पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात साम्य आढळत, त्याच एकाच परंपरेची ही लेणी असावी असं म्हटलं जात। पाताळेश्वर लेण्याला मोठे परांगणही आहे। परांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार हा नदी मंडप आहे। सुरुवातीला आपण प्रवेश केल्यानंतर समोर जो आकर्षित करतो आपल्याला तो हाच तो नदी मंडप। या नदी मंडपाचे छत प्रचंड मोठे जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे। या कातळ स्तंभांनी हा तो पेललेला आहे। त्याच्यात आणखीन एक वर्तुळही आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला आपल्याला जो समोर असा दिसतोय तो म्हणजे नंदी। हा जर तुम्ही नदी मंडप बघितला तर तो एकाच दगडात कोरलेला आहे। वरपासून खालपर्यंत पूर्णपणे एकच दगड आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठेच जॉईंट किंवा कुठलंही बांधकाम केलेलं दिसणार नाही।
आता आपण पुढे जाऊन सभागृहात प्रवेश करूया. सभागृहात जसा तुम्ही प्रवेश करता तसाच तुम्हाला समोर एक नंदी दिसेल. आजूबाजूला चौकोनी स्तंभाच्या रांगाही दिसतील. समोरच्या याच्यात तीन सभागृह आहेत आणि मधल्या सभागृहात शिवलिंग तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, हे वेगवेगळे सभागृह आहेत. तुम्ही गुगलला फोटो टाकला तर असा फोटो येईल. हे बघा, इकडे आणि इकडे असे लेण्या आहेत आणि मध्ये जे नंदी आहे हा नंदी आहे. मस्त याला आणि अशा पद्धतीच्या लेण्या आहेत इकडे आणि इकडे. आज शनिवार असल्याने गर्दी भरपूर आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला गर्दी कमी पाहिजे असेल तर ऑड डेला नक्की या. इथे हे लेण्या दिसत आहेत तुम्हाला, मंदिर दर्शन घेऊच. पहिले आपण हे बघूया आधी. बघायला एकच दगड आहे आणि हा पूर्ण एक दगड आहे, कुठेही जॉईंट नाही याला. सोरा, कसं वाटतंय? एकदम छान. एकदम छान ना, भारी ना. तू आधी येऊन गेली असं इकडे? नाही आली. हो, आता बघा दरवाजा बंद आपल्याला मिळालाय कोविडमुळे, पण आपण आतमध्ये बघू शकता. महादेवाचं मंदिर आहे. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, नम शिवाय, शंभो शंभो शिव शंभो शिव शंभो, पाताळेश्वराय नमः. ओ अशा पद्धतीचं आपण हे मंदिर आत्ता बघितलंय. इथे तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसेल. तुम्ही जर पूर्ण बघितलं तर हे बघा, पूर्ण दगडामध्ये कुठेही जॉईंट नाहीये, एकच आहे दगड, एका दगडात पूर्णपणे कोरलेलं आहे. लेण्यांमध्ये मंदिर आहे आणि आपण इथून बघूया. तुम्ही दिवसा जरी आल्यात, दिवसा जरी तुम्ही आले तरी पण तुम्हाला इथे अंधार मिळेल, कारण आतमध्ये भरपूर. जेवढ्या पण लेण्या दिसत आहेत तुम्हाला, हे पांडवकालीन लेण्या आहेत. तुम्ही हा सभागृह बघू शकता, समोर साईडला पूर्ण पिलर्स आहेत आणि याच्या मागच्या साईडला तुम्ही जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला काही लेण्यांचं तुम्हाला हे दिसू शकतं. इथे कोरलेले आहेत, इथे पण वाजू शकतो, पण आता खूप भग्नावशेष झाले आहेत, त्याचे तोडफोड खूप झाली आहे. हे बघा, हा एक, हा दोन आणि हा तीन. म्हणजे पिलरची साईज तुम्हाला समजू शकते याच्यावरनं, किती जाड पिलर आहे हा पूर्णपणे. तर मित्रांनो, अशी आपण वेगवेगळे प्लेसेस बघणार आहोत आणि हे मंदिर तुम्हाला सांगायचं तर म्हणजे हे पेशवे काळातील हे मंदिर आहे. तर तुम्ही या मंदिरात नक्की भेट द्या. असं तुम्हाला जर पुण्यापाले जे लोक राहतात त्यांना तर हे माहीतच असेल, पण जर बाहेरनं लोक आले तर पटकन, एवढ्या सिटीमध्ये आता हे झालं आहे कारण आजूबाजूला पहिले पूर्ण जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये हे पूर्ण असं खाली येऊन यायला लागायचं केवमध्ये. तर आता हे पूर्ण सिटीमध्ये पूर्ण आजूबाजूला पूर्ण मॉल बिल सगळे डेव्हलप झालेले आहेत. तर जर कोण नवीन व्यक्ती येणार असेल तर इथे नक्की या. आता हे बघा, आपल्याबरोबर जे सगळेजण आले होते इथे आता विश्रांती करतायत सगळे, तर एकेकांना आधी आपण भेटूया. हाय आदिती. हाय.
काय तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, एसी पेक्षा पण थंडगार वाटतंय. आणि बघ ना, पुणे शहरामध्ये हे ठिकाण आहे ऍक्च्युली, आणि तरी पण खूप प्रसन्न वाटतंय. इकडे बाजूला रस्ता आहे आणि वर्दळ आहे, आणि इथे आपण अगदी वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतं. बरोबर आहे, एक्झॅक्टली. कारण आपण आता या इथे आलोय, ऍक्च्युली वाटतच नाही की बाहेर एवढं मोठं सिटी आहे, मॉल्स आहेत. अगदी अगदी, पहिले इथे जंगल होतं. सिटीमध्ये पण शांतता हवी असेल ना कोणाला, तर इथे येण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. परफेक्ट परफेक्ट. तर सगळ्यांना मी सांगेन की सगळ्यांना नक्की या. ही आपली छोटी परी आहे. हाय सौरभ. हाय. तुला कसं वाटतंय सांग, इकडे मस्त आहे गारगार? हा, मग इथे परत आईवांना इथे किती वेळा येऊन गेलीस तू आईवान बरोबर? पहिल्यांदा आली आहे. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुला आवडली ना जागा? गुड गुड. अमृता म्हणजे, हाय अमृता. मगाशी तू नव्हतीस, दिसली नाही कुठे, फोनवर होतीस वाटतं तू? येस येस. काय म्हणतेस तू, तुला कसं वाटतं इकडे येऊन? मी तर आधी खूप वेळ आले या मंदिरामध्ये, त्यामुळे माहिती की ते खूप छान वाटतं, असं गार आहे आणि असं प्रसन्न वाटतं. बरोबर, आपल्याला अमृता आणि अमितने सांगितलं की आज आपण पाताळेश्वरला जाऊया, म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत. तर त्यांनीच आपल्याला गाईड दिला, त्यासाठी आपण त्यांना थँक्यू म्हणूया. थँक्स अमृता. अमित आता इथे ध्यानाला बसले, त्याच्यामुळे आपण त्याला नंतर विचारूया. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय गुरुदेवमध्ये अवश्य नवीन प्लेसेस आपण बघत राहणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.